रंग सुखदा फुलला प्रेम रंग सुखदा फुलला जीव रमला या क्षणाला जीव रमला या क्षणाला बहरले जणू लतिका कणिका जीव रमला या क्षणाला जीव रमला या क्षणाला बहरली जणू लतिका कलिका जीव रमला या क्षणाला. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, निदान 40-42 वर्ष तरी या गोष्टीला झाली असतील. हिज मास्टर्स व्हॉइस कंपनीसाठी एका ध्वनिमुद्रणाची जय्यत तयारी झालेली होती आणि त्यावेळचे HMV संयोजक श्रीयुत GN जोशी यांनी इशारा दिला आणि वाद्य मेळाबरोबर एक 11-12 वर्षाची परकरी चुणचुणीत मुलगी अशा काही तन्मयतेनं गाऊ लागली की त्या ध्वनिमुद्रणाला हजर असणारे सर्वजण चकित होऊन गेले. तेच हे गाणं बहरली जणू लतिका कलिका. हे गीत लिहिलं होतं कवी व ग गुप्ते यांनी, त्याचं संगीत नियोजन केलं होतं आजचे प्रसिद्ध संगीतकार श्रीयुत दत्ता डावजेकर यांनी. आणि ती 11-12 वर्षाची चुणचुणीत मुलगी म्हणजे हिराबाई बडोदेकरांनंतर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ज्यांनी आलोट लोकप्रियता मिळवली त्या आजच्या ज्येष्ठ गायिका सौभाग्यवती माणिक वर्मा. त्यावेळेला त्यांचं नाव अर्थातच कुमारी माणिक दादरकर असं होतं. बालवयातच या गायिकेने एवढी कीर्ती मिळवली की त्यांच्या गाण्यावर खुश होऊन बालगंधर्वांनी त्यांना एक चांदीचा बिल्ला देऊ केला होता. आपल्याला माहिती आहे जुन्या काळी पार्श्वगायनाची पद्धत चित्रपटात रूढ नव्हती, त्यामुळे ज्यावेळेला एखादा नट गात असे तेव्हा ते गाणं त्याला स्वतःलाच म्हणावं लागत असे आणि तो नट नटी समजा गात गात हिंडत आहे तर त्याच्या पाठोपाठ झाडाझुडपा अडून वादकांनासुद्धा धावत पळत आपली वाद्य घेऊन जावं लागत असे. अशा या जमान्यात माणिक बाईंसारखी सुंदर आणि गाण्याचा अतिशय उत्तम अंग असलेली अशी गायिका नजरेतून कशी सुटेल. मास्टर विनायकांनी त्यावेळेला खूप प्रयत्न केला की माणिकबाईंनी चित्रपटात काम करावं, त्यांच्यासारखी कामही खूप होती, परंतु का कुणास ठोक माणिकबाईंना चित्रपटात काम करण्याविषयी फारसं आकर्षण वाटलं नाही. प्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलोनी एका ठिकाणी म्हटलंय की पाषाणात शिल्प हे मुळातच असतं, मी काय करतो तर त्या शिल्पाभोवती असलेला दगड हळुवार हाताने दूर करतो. माणिकबाईंच्या बाबतीत बोलायचं तर मुळातच शिल्प हाती लागलेलं, त्यात मूळ संस्कार झाले त्यांच्या मातोश्री हिराबाई दादरकरांचे. सुरेश बाबू माने, इनायत खा, जगन्नाथ बुवा पुरोहित यासारख्या किराण्या घराण्याच्या बुजुर्गांचं मार्गदर्शन लाभलं आणि याचा परिणाम म्हणून कॉलेजात जाणाऱ्या माणिकबाईंचा बराचसा वेळ हा तंबोरा घेऊन रियाज करण्यात जायला लागला. आणि मग उरल्या सुरल्या वेळात कधीतरी जर पुस्तक हातात घेतलं तर मात्र हटकून पेंग यायला लागली. ग दी माडगुळकर आणि गजाननराव वाटवे हे त्याच सुमाराला आपापल्या क्षेत्रात हळूहळू नाव कमवायला सुरुवात करत होते. हे माणिक त्यांच्या नजरेतून कसं सुटणार? आणि मग त्या त्रिकुटाचं पहिलं गाणं जे ध्वनिमुद्रित झालं ते आता सादर करतो. ऊठ राजसा घन निळा. ऊठ राजसा घन निळा, ऊठ राजसा घन निळा, आठवणी रे वनराणी उडे थवा पाखराचा गात गात मंजुळ गाणी मंजुळ गाणी. उठ राजसा घन Thank you.
सांगे